आरबीआय सीबीआय अलिप्त राष्ट्र चळवळ यासारख्या ठिकाणी बीजेपीने स्वतःची माणसे पेरून ठेवली आहेत. त्यांनी देशात खुनाचं राजकारण केलंय, त्यामुळे आपण लवकर शहाणे होऊन मोदींना निवडून देण्याची चूक करू नये असं आवाहन काँग्रेसचे खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केलंय. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन मोहन जोशी यांनी केले होते. त्या कार्यक्रमात केतकर बोलत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांसह पाकिस्तान बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुखांच्या हत्येच्या घटना 1975 ते 1991 काळात घडल्या. या हत्या जागतिक व्यापक कटाचा भाग होत्या. पुढील वर्षी 2019 मोदी सरकार विरुद्ध निकाल लागला तर मोदी सत्ता हस्तांतरित करतील याची खात्री नाही असे मत कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केले. म्हणजेच तुम्ही पाहाल की 1975 ते 1991 ह्या काळातले हे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख होणाऱ्या व्यक्ती यांची हत्या करण्यात आली आहे. भुत्तोंची कन्या बेनझीर भुत्तो तिची हत्या करण्यात आली, भुत्तोंचा मुलगा म्हणजे बेनझीरचा भाऊ त्याचीही हत्या करण्यात आली, त्याचा दुसरा भाऊ जो लंडनमध्ये होता त्याचीही हत्या करण्यात आली. आणि हे सगळं कुठे घडलं आहे? हे दक्षिण आशियात घडलं आहे, म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे तीनच. 14 ऑगस्ट 1947 साली हा संपूर्ण प्रदेश एकच देश होता. त्या ह्या एकाच देशामध्ये ह्या सगळ्या हत्यांचं राजकारण चालू आहे. या हत्या म्हणजे एका जागतिक व्यापक कटाचा भाग आहे.